मुळात संजय राऊत हा 20 फुटावरनं डोक्यावर पडलेला माणूस आहे. तो सातत्याने असं वक्तव्य करत असतो. आपण म्हणतो ना की भुंकणारं कुत्र कधी चावत नाही, त्यातला हा प्रकार आहे. शिवसेना जी फुटली ती उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे फुटलेली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचाराचा वारसा होता तो विकून खाल्ला. शरद पवारांच्या पायाशी त्यांनी बाळासाहेबांचे विचार नेऊन ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत. आमच्या नेत्याबद्दल जर कोणी चुकीचं वागला तर कोथळा बाहेर कसा काढायचा हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. काहीच दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचं पुण्यामध्ये अधिवेशन झालं आणि सुसंस्कृत अभ्यासू आणि संयमी असलेले फडणवीस हे आक्रमक बोलले आणि भाषण त्यांनी तडाखेबंद करत आपल्या कार्यकर्त्यांना चार्ज केलं. जे चुकीचा नॅरेटिव्ह पसरवतात अशा विरोधी पक्षाच्या लोकांना तुम्ही प्रत्युत्तर द्या. तुम्ही प्रत्युत्तर देत नाहीत, तुम्हाला बोलता येतं मात्र तुम्ही बोलत नाहीत. मी तुम्हाला आदेश देतो, ठोकून काढा, अशी त्यांनी भाषण केलं आणि कार्यकर्त्यांना चार्ज केलं. त्यानंतर आता सर्वच पक्ष हे आक्रमक पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका काय केली. त्यांच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यामध्ये मिटकरी यांची गाडी फोडली आणि त्यामधील एक कार्यकर्ता अटॅक येऊन तो त्यामध्ये गेला. अशी ही महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी सध्या या लेवलला गेलेली आहे. काल उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले आणि म्हणाले की फडणवीसांची या राजकारणात राहतील नाही तर मी राहील. त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी एक तोप डागलेली आहे फडणवीसावर आणि त्यावरून पुढे जाऊन संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस जर आम्हाला आव्हान देत असतील तर आम्ही त्यांना 20 फूट खाली गाडू अशी भाषा केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माझ्यासोबत, त्यांच्या मनात काय सुरू आहे? तुमच्या शिरस्थ महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान केलेलं आहे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊतांनी तर गाडण्याची भाषा केलेली आहे. गेले 5 वर्ष तुम्ही बघितलं तर आमचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस यांना दोनदा मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले होते. पहिल्या वेळेस उद्धव ठाकरे सारख्या धूर्त माणसांनी धोका दिला आणि दुसऱ्या वेळेस पक्षादेश मानून, पक्षादेश सर्वोपरी ठेवून देवेंद्रजी स्वतः मागे आले. पण हे सगळं घडत असताना देवेंद्रजींनी कधी संयम ढासळला नाही, कधी मर्यादा ओलांडला नाहीत आणि कधी कोणाचा एकेरी उल्लेख केला नाही. पण आज ज्या पद्धतीने 2.5 वर्ष झाले आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचा तोल ढासळलेला आहे. जेव्हापासून ते मुख्यमंत्रीपदावरनं खाली उतरलेले आहेत त्यांचा टोल ढासळलेला आहे. वाटेल तशी ते सातत्याने वक्तव्य करतात आणि एकंदरीत चर्चेत येण्यासाठी ते सातत्याने देवेंद्रजींवर टीका करतात. आणि जे आज संजय राऊत बोललेले आहेत की 20 फूट खड्ड्यात गाडू, हा एक मुळात संजय राऊत हा 20 फुटावरनं डोक्यावर पडलेला माणूस आहे. तो सातत्याने असं वक्तव्य करत असतो. आपण म्हणतो ना की भुंकणारं कुत्र कधी चावत नाही, त्यातला हा प्रकार आहे. हा नुसता भुंकत असतो, हा कधी देवेंद्रजींच्या जवळ पण जाऊ शकत नाही आणि त्याची लायकी पण नाही देवेंद्रजींवर बोलायची. त्यामुळे संजय राऊतला एक सांगणं आहे आमचं कार्यकर्त्यांकडनं की मागच्या दरवाजाने येऊन सारखी ट्यूट्यू नका करू, इलेक्शनमध्ये निवडणूक लढवून दाखव, मग बघू काय होतं ते. जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणतात आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. मात्र तो पक्ष लोकसभा झाली आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा एवढ्या जागा मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. ते नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा देखील एकेरी उल्लेख कधी कधी करतात आणि देवेंद्र फडणवीसांचा काल तर एकेरी उल्लेख करत तू तर राजकारणात राहशील नाही तर मी तर राजकारणात राहशील ही भाषा केलेली आहे. इतका राग काय आहे फडणवीसांवर? खरं तर तुम्ही जे म्हणले की ते आक्रमक झाले, ते आक्रमक वगैरे नाही, हा पहिला मी मुद्दा क्लिअर करतो. ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. मुळात त्यांना त्यांचे स्वतःचे आमदार टिकवता आले नाही, त्यांना त्यांची शिवसेना टिकवता आली नाही, त्यांना त्यांच्या वडिलांच्या विचारांबरोबर प्रामाणिक राहता आलं नाही. ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं काहीतरी घेऊन बोलणं आणि स्वतःची पातळी सोडून दुसऱ्याच्या कर्तृत्व, आपण जेव्हा एखादा त्याचं कर्तृत्व आपण सिद्ध झालेलं असतं आणि ते आपण मान्य करू नसलो की त्यानंतर असं काहीतरी बोलणं जातं. खरं तर आमचे देवेंद्रजी आज कार्यकर्ता ते नेता हा त्यांचा प्रवास आहे. नागपूरमध्ये त्यांनी जे कार्यकर्ता म्हणून अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, त्याच आज तुम्ही पाहत असाल तर आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत ते जाऊ शकतात एवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. तर ह्या अशा नेत्याबद्दल आपण कोण आहोत? आपल्याला ऑलरेडी वडिलांकडनं वारशामध्ये भेटलेली शिवसेना ती आपल्याला सांभाळता आली नाही. आपले 40 आमदार गेले, का गेले? आपल्यावरती विश्वास नाही आहे. आपण कसे वागलो त्यांच्याबरोबर ह्यामुळं तर गेलो आहोत. आणि राहिला विषय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचायची भाषा करूच नका. तुम्ही तुमच्यामध्ये काय चाललंय हे पहिलं सांभाळा आणि नंतर आमच्या नेत्यांवरती बोला. आणि नेत्यांपर्यंत बोलायला तुम्हाला वेळ येऊन देणार नाही. तुमच्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते सक्षम आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात की आमची, उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्त्यांचं असंच एक मत आहे की भारतीय जनता पार्टीने, विशेष करून देवेंद्र फडणवीसांनी, आमची शिवसेना फोडण्यासाठी हातभार लावलाय. तो राग आहे त्यांच्या मनात. खरंच चुकलंय का भारतीय जनता पार्टीचं, कार्यकर्त्यांचं आणि फडणवीसांचं? नाही, शिवसेना जी फुटली
ती उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे फुटलेली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचाराचा वारसा होता तो विकून खाल्ला. शरद पवारांच्या पायाशी त्यांनी बाळासाहेबांचे विचार नेऊन ठेवले, सोनिया गांधीच्या समोर त्यांनी बाळासाहेबांचे विचार नेऊन ठेवले, त्याच्यामुळे शिवसेना फुटलेली आहे. त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, काल त्यांनी जी भाषा मांडली, हे बघा, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार अशी पद्धत आहे यांची. ही भुकण्याची, रोज सकाळी भुकण्याची महाराष्ट्रात जी संजय राऊतांची जबाबदारी होती, ती आता बहुतेक उद्धव ठाकरेंनी स्वतः स्वीकारलेली दिसतीये. पण आम्ही यांना घाबरत नाही. आमच्या नेत्याने जसं सांगितलंय, हम किसी को छेडते नाही, अगर किसीने हमको छेडा तो हम छोडते नाही. ह्या अशा भुकण्याला भारतीय जनता पार्टीचे नेते तर सोडा, कार्यकर्तेही जुमानित नाहीत. त्यामुळे त्यांना जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट, देवेंद्रजींवर अशा पद्धतीचे आगपाखड करण्याचं कारण हे आहे, देवेंद्रजी हे स्वकर्तृत्वाने मोठे झालेले नेते आहेत. उद्धव ठाकरे सारखं बापाच्या पुण्याईवर राजकारण करणारे, तीही बापाची सगळी विचारधारा विकून खाणारे नेते नाही आहेत ते. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी जमत असेल तर भाषा जपून वापरावी, नाहीतर आम्हालाही जशाच तशी भाषा वापरता येईल. शिवसेना फुटल्यानंतर काही दिवसानंतर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की होय, मी बदला घेतलाय. फडणवीसांची ती भाषा आणि काल उद्धव ठाकरे यांनी दिलेला रिप्लाय, कुठेतरी यामध्ये लिंक लागते का आणि त्याची ती रिॲक्शन होती का? काय तुमचं उत्तर आहे तुमच्या शिरस्त नेत्यावर थेट हल्ला बोल केलाय? कुठलीही लिंक नाही. जो नेता स्वतःचा सत्ता वाचवण्यासाठी आपल्या विधानसभेमध्ये जाऊन बहुमतचा जे बहुमताचा जे त्याला हे करायचं होतं, मतदान करायचं होतं, त्याला न थांबता घाबरून राजीनामा दिला आणि घरी निघून गेला. त्याने उष्ण अवसान आणून की मी कसं म्हणजे बेंडकुळीने मी बहिले असं दाखवण्यासारखं आहे. उद्धव ठाकरेंचं जे बोलणं आहे, देवेंद्रजी हे नेहमी वैचारिकच बोलतात, कुठलीही पातळी न सोडता बोलतात, प्रत्येकाशी आदराने बोलतात. पण उद्धव ठाकरेंचं कालचं जे बोलणं आहे ते अगदी बालिशपणाचं होतं. एखाद्या चौकामध्ये एखादा टार्गेट पोरगा थांबवा आणि समोरच्याला ढोस द्यावा अशा पद्धतीचं होतं. आणि संजय राऊत जो आहे, ह्यांच्या या सगळ्या वाक्यावरून असं लक्षात येतं की सध्या हे जिहादी मानसिकतेच्या फार जवळ गेलेले, याकूब मेमनची कबर जी होती या सगळ्यांनीच करोना काळामध्ये मोठी केली, त्यामुळे त्यांना गाडण्याची भाषा आठवतीये. पण आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत. आमच्या नेत्याबद्दल जर कोणी चुकीचं वागला तर कोथळा बाहेर कसा काढायचा हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यामुळे ह्या दोन्ही वाक्याचा काही संबंध नाही. देवेंद्रजीने जर सांगितलं ते पूर्णपणे वेगळा विषय आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण चढावं म्हणून केलेलं हे वक्तव्य आहे आणि स्वतःची प्रसिद्धी व्हावी एवढंच त्यांची इच्छा आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध हे थोडेसे नरम होतील, चांगले होतील असं वाटत होतं, मात्र उद्धव ठाकरे आरपारच्या तयारीत आहेत. तुमची कशी तयारी आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून? आमची तयारी तुम्हाला आता या येणाऱ्या काळात जसं आपलं मगाशी झालं की ते म्हणले की जनता ठरवेल की आम्हाला काय हवं आहे, किंवा जनता उत्तर देईल की कोण टिकणार आहेत, देवेंद्रजी टिकतील का उद्धवजी टिकतील. पण ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे जे स्वतःचा पक्ष संपवत आहेत त्यांच्याकडे कोण जवळ त्यांच्या बरोबरीचं आलं, त्यांच्या पक्षातलं राजसाहेब असतील, मनोहर जोशी साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, हे सगळे लोकांना त्यांनी वेगळं केलं आहे, भाग पाडलं की शिवसेना सोडावी. ह्यांनी ह्यांचं हिंदुत्व दिल्लीच्या तख्तासमोर मुजरा करून सोडून दिलेलं आहे. म्हणून ह्यांनी काय संयम आहे आणि काय भाषा आहे हे यांनी नीट बोलून वक्तव्य करावं. एकेकाळचे उद्धव ठाकरे आणि शिवसेना भाजप युती 25 वर्ष होती, सोबत होते, कुठेतरी ते संबंध आज आठवत आहेत का? गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये इतके संबंध ताणले गेलेले आहेत की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे फॅमिली यांच्यामध्ये इतका वाद विकोपाला गेलाय, कुठेतरी जुने दिवस आठवतात का? तुम्ही एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि आज ही अवस्था कुणी केली आणि कशामुळे झाली? मुळात 25 वर्ष जी आमची युती होती ती युती आजही आहे. ओरिजिनल जो हडामाचा जो शिवसैनिक आहे तो आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. आणि ज्यांनी कधी भाजप शिवसेनेचं कामच केलं नाही, एक हा पोपट आलाय आणि ह्या पोपटांनी जे डुप्लिकेट लोक होती ती बाहेर काढली आणि एकनाथ शिंदेबरोबरची जी प्युअर शिवसेना आहे ती भारतीय जनता पक्षाच्या खांद्याला खांदा लावून आज महाराष्ट्रामध्ये काम करतंय. ह्या योजना सगळ्या ज्या आलेल्या आहेत ह्या सगळ्या ओरिजिनल शिवसेनेच्या योजना आहे आणि ओरिजिनल शिवसेना आदरणीय एकनाथराव शिंदेंबरोबर भारतीय जनता बरोबर मिळून काम करते. ठाकरे फॅमिलीशी घेतलेला फडणवीसांनी पंगा महागात पडेल फडणवीसांना? ठाकरेंना महागात पडेल, ठाकरेंना महागात 100%. या विधानसभेमध्ये काय चित्र असेल, काय रणनीती दिसेल तुम्हाला?
दिसेल तुम्हाला. संजय राऊतांना काय उत्तर आहे तुमच्या नेत्याला म्हणतात की संजय राऊतांनी विधानसभा कुठेतरी लढवावी, हे चॅलेंज आहे. चॅलेंज आहे त्याच्या बालेकिल्ल्यात लढवावी. कुठला बालेकिल्ला आहे संजय राऊत? नाही त्याचा जो आहे तो, कारण तो पोपट आहे, फिरत असतो इकडे तिकडे, त्याचा बालेकिल्ला आम्ही कसं सांगणार. निश्चित. तर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, ते म्हणतात की जे संजय राऊत बोलतात त्यांनी तर निवडणूक लढवून दाखवावी आणि उद्धव ठाकरेंना तर आपल्या वडिलांकडून जी काही शिवसेना मिळाली ती शिवसेना ते चालवत आहेत, मात्र त्याच्यातील ओरिजिनल जे कार्यकर्ते ते बाहेर पडले आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काही यश आहे, हे जे काही त्यांचा रुतबा आहे राजकारणातील, तो बघून उद्धव ठाकरे जळतायत आणि त्यामुळे सातत्याने त्यांच्यावर टीका करतायत. अशाच काहीशा भावना पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या होत्या. या लाईव्हमध्ये आपण थांबतोय. विष्णू थानप, लेट्स अप मराठी, पुणे.